जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। दशक पाचवा, समास पहिला। दशक पाचवा, मंत्रांचा। दशक पाच, समास एक, गुरु निश्चय। श्री राम। जय जय श्री सद्गुरु पूर्णक्रामा, परम पुरुषा आत्म आत्म या रामा। अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे। श्री समर्थ म्हणतात की हे सद्गुरु राया, तुमचा जय जयकार असो। तुम्ही पूर्ण काम आहात, तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात। तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही। जे वेदास साकडे, जे शब्दांशी नाकडे, जे सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे। जे वेदांना कळण्यासही कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहेत, अशा आत्मतत्वांचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देतात। जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निजविश्राम, परमगुह्य अगाध। जे योगियांचे परम रहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असे जे अगाध परमगुह्य असे ब्रह्म, ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो परब्रह्म रूप झाला, म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही। ते ब्रह्म तुमचे नि योगे स्वये आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे नि पांगे, पांगी जे ना सर्वथा। आता आता स्वामीचे नि लढी वाढपणे, गुरु शिष्यांची लक्षणे, सांगी जेती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे। वक्त्यांचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढीवाळपणाने गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुक्षूंना तत्काळ सद्गुरुस शरण जाता यावे। गुरु तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाविन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे। तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे, म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे। अहो, या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे तेथे इतर ते किती। अहो, या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला। प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणांचे चरण चिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थलावर धारण करतात, तेथे इतरांची काय कथा। ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे नि मंत्रे। ब्राह्मणांचे वचन प्रमाण मानले जाते, त्याच्या वचनाच्या योगे शूद्र ही ब्राह्मणांच्या योग्यतेस चढतात। ब्राह्मणांनी मंत्रोपचार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते। मुंजी बंधने विरहित तो शूद्रची नेभ्रांत, द्विजनी म्हणोनी संतत, द्विज ऐसे नाम त्याचे। जो ब्राह्मण मौजी बंधना विरहित असतो तो निसंशय शूद्र समजावा। मौजी बंधनामुळे ब्राह्मणांचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात। सकळांशी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण, अप्रिय भगवंता। सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य देवाज्ञा असून ती प्रमाण मानावी।
जे वेदविरहित असते ते प्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते. ब्राह्मणी योग याग व्रते दाने ब्राह्मणी सकळ तीर्थाटने कर्म मार्ग ब्राह्मणाविने होणार नाही. ब्राह्मणामुळे योग याग व्रते दाने सर्व तीर्थयात्रा आदि सफळ होते. ब्राह्मणाशिवाय कर्म मार्ग टिकूच शकत नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्ये करुणी. ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी. त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊन जडे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी. ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंतांच्या ठिकाणी जडते. ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आन यातीसी पुसे कोण तरी भगवंतांसी भावप्रमाणे एरा चाड नाही. लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांचाच आहे. तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो, परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात, त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते. असो ब्राह्मणा सुरवरवंदिती तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंत. असो श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात. तेथे बिचाऱ्या मानवाची काय व्यथा, ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंत आहे. अंतेज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काय करावा. ब्राह्मणा सन्निध पुजावा हे तो न घडे की. एकदा अत्यंत उत्तम शब्द ज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणांच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. जे जना वेगळे केले ते वेदे अवहेरले म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत. लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेद मान्य करीत नाही म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते. असो जे हरिहर दास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतास पावन केले. असो जे व हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत. ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. ऐसे म्हणाल तसी तरी तीज ठेवा सद्गुरु विन नाही. जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणांची सेवा केल्याने देवाधिदेवाची प्राप्ती होते तर सद्गुरु कशासाठी करावा, तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वस्वरूप साक्षात्कार त्याची प्राप्ती सद्गुरु शिवाय होऊ शकत नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण तरी ज्ञान नवे सद्गुरुविन ब्रह्मज्ञान नसतासीन जन्म मृत्यु चुकेना. स्वधर्म कर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मरण परंपरेतून सुटका होत नाही. सद्गुरुविन ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाता वाहतही वाहतची गेली. सद्गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधी होणार नाही आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूंच्या प्रवाहात वाहतच जातात. ज्ञानविरहित जे जे केले ते जन्मासी मूढ झाले म्हणूनही सद्गुरूची पावले सदृढ धरावी. मोक्षांसाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ धरावीत. जायास वाटे देव पाहावा
तेने सत्संग धरावा, सत्संगे विन देवादि देवा पाविजेत नाही। ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा, संत संघाशिवाय देवाधिदेवाची प्राप्ती होतच नाही। नाना साधने बापुडी, सद्गुरु विन करीती वेळी, गुरु कृपे विन कुडकुडी व्यर्थची होती। अज्ञानी माणसे विचारी सद्गुरु शिवाय नाना साधने करतात, पण सद्गुरु कृपा न लाभल्यामुळे सर्वच व्यर्थ दुःखी कष्टी होतात। कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने, साधिती पंचाग्नी। कुणी कार्तिक स्नाने माघ स्नाने करतात अथवा नाना व्रते उद्यापने दाने करतात, कुणी स्वतःस जाळून घेतात तर कुणी झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात, तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटवून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात। हरिकथा पुराण श्रवण आदरे करीती निरूपण, सर्व तीर्थे परम कठिन फिरती प्राणी। कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात, तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा करीत हिंडत राहतात। जडफडीत देवता देवतार्चणे स्नाने संध्या दर्फासने, टीडे माळा गोपीचंदने ठसे श्री मुद्रुका मुद्रांचे। कुणी जडफडीत देवतार्चणे ज्ञान संध्या दर्फासने, टीडे माळा गोपीचंदनांचे टीडे आणि श्री मुद्रांचे वैष्णव मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडवून जातात। अर्धपात्रे संपुष्ट गोकर्णे, मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे, नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा। काही काही लोक प्रयत्नपूर्वक अर्धपात्रे संपुष्ट गोकर्णे, तांब्याच्या पत्र्यांच्या लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणी वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात। घंटा घणाघात घणाघणा वाजती, श्रोते स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करीती, प्रदक्षिणा नमस्कार। काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात, श्रोते स्तवने स्तुती घळघळा म्हणतात, निरनिराळी योगासने मुद्रा ध्यान धारणा प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात। पंचायतन पूजा केली, मुक्तिकेची लिंगे खालोली, बेले नारी केले भरिले, संपूर्ण सांग पूजा। कुणी पंचायतन पूजा करतात, कुणी मुक्तिकेची लिंगे करून त्यास बेल नारळ फळे फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात। उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म, फळची पावती वर्म चुकले प्राणी। काही लोक उपवास करतात तर कुणी एकदा नियम निष्ठेने चालतात। या प्रकारे या कर्मासाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्यांचे फळही त्यांना मिळते, पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणत नाही, तेथे त्यांची फार मोठी चूक होते। यज्ञादिके कर्म केली, हृदय फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्मांची। यज्ञादिक कर्मे केली आणि अंतकरणात जर फळाशा धरली तर आपल्या इच्छेने ते जणू पुढील जन्माचा विचार घेतला असे घडते। वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, सकाम कर्मामुळे
त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो. करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश ओढल्या जरी. तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वदा न घडे स्वहित, येमपुरीचा अनर्थ चुके ना येणे. समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रिद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या, तरी सद्गुरूपेशिवाय सर्वथा व्यहित स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या योगे चुकत नाही. जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना यातायाती, गुरुकृपे विन अधोगती गर्भवास चुकेना. जोपर्यंत ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकडही फोल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही. ध्यानधारणा मुद्रा आसने एवढेच नव्हे तर भक्तिभाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यर्थच समजावे. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गड धरा. सद्गुरु कृपा जर झाली नाही तर साधक भलतीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा काच खाच खळग्यात पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निदान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त दृश्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. सद्गुरु विन जन्म निरफड, सद्गुरु विन दुःख सकड, सद्गुरु विन तडमड जाणार नाही. सद्गुरु शिवाय फळ निष्फळ होते. सद्गुरु शिवाय सगळे दुःखच वाट्याला येते. सद्गुरु शिवाय तळमळ जात नाही. सद्गुरुचे अभ्यंकय प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासवणी जाती. अभय देणारा सद्गुरूंचा कृपा हस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो. अपार संसार गृहे दुःखे नाहीशी होतात. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचेनी. पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत महंत मुनीश्वर वगैरे होऊन गेले, त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. श्री रामकृष्ण आदिकरुणी अतीत तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. श्री रामकृष्ण आदि भगवंतांचे अवतारही गुरु भजनी तत्पर होते. तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरु सेवा केली. सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्माधिक, तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती. सर्व सृष्टीचे चालक जे हरिहर ब्रह्मा आदि मुख्य त्रिदेव, तेही सद्गुरु चरणी अत्यंत लीनात, त्यामुळेच त्यांचे महत्व वाढते. असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा, सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. असो ज्याला अंतकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु शिवाय कल्पांतीही मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. आता सद्गुरु ते कैसे नव्हे ते इतरा गुरु ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. आता सद्गुरु कसे असतात ते सांगतो. ते इतर गुरूंच्या सारखे नसतात. त्यांच्या
कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते, त्यांना सद्गुरु म्हणावे. त्या सद्गुरूची ओळखन पुढिले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे. त्या सद्गुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल, तरी यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरु शिष्य संवादे गुरु निश्चय नाम सास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ.